बॉल घेतले का बॉल बॉक्स स्टार्ट दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचं आहे की खेळपट्टीवर बॉल आपटून कोणी चेक करायचा नाहीये जर खेळपट्टीवर बॉल आपटून जर आपण चेक केला तर आपल्याला एक धावांची पॅनल्टी मिळेल दुसरी महत्वाची गोष्ट कोणताही बॅट्समन परस्परांमध्ये बॅट चेंज करू शकत नाही जर विकेट गेली तर तुम्ही जाताना बॅट चेंज करू शकता परंतु तुम्ही खेळपट्टीवर ऑन क्रीज असताना बॅट चेंज करू शकत नाहीत आणि वेळेला दोन्ही फलंदाज एकाच वेळी क्रीज सोडतील तरच ती रन ग्राह्य धरली जाईल अन्यथा ती रन काउंट केली जाणार नाही विकेटही दिली जाणार नाही बॉल डेट घोषित केला जाईल आणि दोन्ही संघांचा बारावा खेळाडू सारंगपुरी संघ बारावा खेळाडू त्यावेळेला बिरवाडी संघाकडून स्ट्राईकला मोहन आणि नॉन स्ट्राईकला असेल बॅट्समॅन ललित सारंगपुरी संघाकडून सलामीवीर गोलंदाजीची भूमिका सांभाळेल बॉलर माफ करा सारंगपुरी संघाकडून बॅटिंगला असेल मोहन आणि महेश बिरवाडी संघाचा बॉलिंग मार्कवर सज्ज असेल ललित पहिले निर्धाव चेंडून या सुरुवात केली गेली आगाज केला गेलाय बॉलर ललितच्या माध्यमातून विरोधी संघ यावेळेला क्षेत्ररक्षण करताना आपल्याला दिसून येतोय समोर सारंगपुरी संघ आहे दोन संघांमध्ये चांगलं बॅटल अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिलंय चांगलं युद्ध तुंबळ युद्ध रंगताना पाहिलंय या वेळेला लेक्चरच्या दिशेने ठोळवण्याचा प्रयत्न मात्र तो किन सक्सेसफुल अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळतोय अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि एका धावेनं सारंगपुरी संघाच्या धावसंख्येचं खातं देखील उघडलं जात आहे पंच समीर अधिकारी सर यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत वेळोवेळी इशारे येत आहेत एक नावाजलेले पंच आहेत मनीष समीर सर या षटकातला पुढचा चेंडू सामना करेल यावेळेला महे ललित स्टिपआउट करून जोरदार प्रहार केला गेला क्षेत्रक्षक्ती तर शेवटच्या क्षणापर्यंत प्रफुल जज करत होते मात्र जेल सोडली गेली एक झटका बसला असता सारंगपुरी संघावर आणखी दडपण टाकता आलं असत मात्र जजमेंट चुकीची त्यामुळे हाताशी आलेला घास हाता तोंडाशी आलेला घास गमवावा लागलाय दोन धावा धावून पूर्ण निघाल्या या दोन धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावली धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र तीन धावा वेळ सगळ्यांना मिळतो मित्रांनो आयुष्य बदलायला पण आयुष्य पुन्हा नाही मिळत तुमची वेळ बदलायला आणि म्हणून वेळेचा सदुपयोग करा वेळेला ज्याच्या संधी निर्माण होतील त्या संधी यशामध्ये कन्व्हर्ट करायला शिका यावेळेला पुन्हा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्र तिथे तैनात ता आणि महेशच्या खेळीचा होईल अंत महेशला परतावू लागेल माघारी सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन ललित आणि तितका सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला बिरवाडी संघाकडून पाहायला मिळतंय पहिला झटका बसेल तो सारंगपुरी संघाला अवघ्या तीन या संख्येवर आपण ज्या चार षटकांच्या फॉर्मॅटच्या मॅचेसचा विचार करतो मित्रांनो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायला लागते की वर तुम्हाला डगआउट मधून सेट होऊन यावं लागतं कारण की खेळपट्टीवर स्थिरावाल चेंडूचा अभ्यास कराल आणि मग मोठे फटके खेळाल यामध्ये तितका वेळ तुम्हाला म्हणून या चार षटकांच्या एक रंगत लढत वेगळी असते या वेळेला हुक करण्याचा प्रयत्न टप्प्याचा चेंडू पंचांकडे वाईट साठी अपील मागितली गेली परंतु सुंदर पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते पंच समीर अधिकारी यांच्याकडून वन बाउन्स इशारा बॉलर ललितसाठी हे चौथा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो निर्धा स्वरूपात त्या चौथ्या चेंडूची सांगता झाली सुंदर गोलंदाजी बिरवाडी संघाकडून झाली आहे सारंगपुरी संघाला कोणतेही मोठे फटके खेळण्याची संधी उपलब्ध करून देत नाहीये बॉलर ललित या वेला सुंदर चेंडू स्टंप टू स्टंप बॉलिंग केली की किती फायदा होता एकास्त लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न श्रपल होऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू मिस होऊन मात्र मिडलच्या लाईनला चेंडू पिच झाला स्पॉटवरचा बॉल पडल्यानंतर पुन्हा मिडल तुमच्या वरूनच एस टी रक्षकाच्या हातामध्ये कॅरी झाला निर्धाव चेंडू पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सारंगपुरी या संघाची धावसंख्या एक बाद तीन धावा सुरेख क्षेत्ररक्षण सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला बिरवाडी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे असं म्हणतात ना की स्लॉग ओव्हरचं जे षटक असतं ते अशा स्ट्रायकर बॉलरच्या हाती हाताळायला द्यायचं असतं त्याला माहित असतं की आपल्या लिमिटेशन्स काय आहेत आपले स्ट्रॉंगेस्ट पॉइंट काय आहेत आणि समोरच्या संघाला जर बंदिस्त करायचं असेल तर आपण कोणत्या टप्प्यावर कोणत्या दिशेवर गोलंदाजी केली पाहिजे आणि या सगळ्यांमध्ये वरच ठरला तो बॉलर ललित यावेळेला स्वतः प्रफुल्ल या, प्रफुल या संघाचा संघ नायक एक... तालुक्यातील टेनिस क्रिकेटमधलं एक मोठं नाव दिग्गज व्यावसायिक संघामध्ये या खेळाडूचा समावेश होतो आणि व्यावसायिक स्तरावर ज्यावेळेस हा क्रिकेट खेळतो त्यावेळेस प्रफुल्लला बघणं खेळताना बघणं हे खरच एक प्रेक्षकांसाठी परवडी असते यावेळेला या, या स्पर्धेचे मुख्य आयोजक सगळ्यांचे आधारस्तंभ शहापूरचे विद्यमान नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष सन्माननीय आनंद शेठ अधिकारी साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे साहेबांचं देखील मनपूर्वक हार्दिक भगवत स्वागत प्रफुल मार्क मार्कवर पहिला चेंडू या दुसऱ्या षटकातला या वेळेला पुन्हा स्टम्प टू स्टम्प लाईन पकडली जाते श्रफल होऊन खेळण्याचा प्रयत्न बाहेरचा चेंडू मिडल स्टंपच्या लाईन वरून यष्टीरिक्षकाच्या हातामध्ये कॅरी होतोय निर्दवसा चेंडू मी म्हटलं का दिग्गज व्यावसायिक संघाकडून खेळणारा हा खेळाडू आहे याला आपली जमेची बाजू माहिती आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या मैदानाचा खूप मोठा अनुभव त्याच्या गाठीशी आहे त्यामुळे या मैदानावर बॉल कसा स्विंग होतो या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आहेत अनुभवाशी आणि यावेळी जलांग द कार्पेट कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या क्षेत्रिक्षकानं मात्र तिथं चेंडू अडवला आहे अवघ्या एका मानावं लागेल समाधान आणि या एका धावीनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल धावसंख्या जाऊन पोहोचेल ते मात्र आता केवळ चार या धावसंख्येवर इथून पुढे एक वेगळा संघर्ष करावा लागेल सारंगपुरी संघाला या सामन्यामध्ये जर स्वतःचं अस्तित्व अबाधित ठेवायचं असेल या स्पर्धेतलं आव्हान जर तुम्हाला कायमस्वरूपी जिवंत ठेवायचं असेल तर मग मात्र तुम्हाला मोठे फटके खेळून मोठी धावसंख्या उभारावी लागेल स्वतःसाठी रूम क्रिएट केली गेली फटका खेळलाय मिस टाइम शॉर्ट होता मात्र क्षेत्र तिथे नव्हता चेंडू फील्ड होईल थ्रो होईल आणि मग केला जाईल कले एकटी या कालावधी दरम्यान मात्र दोन धावा धावून होतील पूर्ण या दोन धावांनी संघाची धावसंख्या दोन न पुढे सरसावेल धावसंख्या धावून पोहोचेल ती मात्र आता सहा या धावसंख्येवर सुरेख गोलंदाजी आतापर्यंत आपल्या नऊ चेंडूंच्या खेळामध्ये बिरवाडी संघानं करून दाखवली आहे की स्वतःच आव्हान स्वतःशी असलं स्वतःची स्पर्धा स्वतःशी असली ना की माणूस प्रत्येक क्षणागणिक एक सर्वोत्तम खेळाच्या दिशेनं वाटचाल करत असतो यावेळेला बाहेरची लाईन कॅश चेंडू स्मॅश चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार कुठेतरी एक रोख लावला होता बंदिस्त ठेवलं गेलं होतं सारंग परिसंघाला टप्प्यावर पडला आणि मग त्यावर त्याचा खरपूस समाचार घेतला गेला पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार चौकार जाताना पाहायला मिळतोय चार धावांनी शिघाची संघाची संख्या परिसर चावी धावसंख्या जाऊन पोहोचेल आता मात्र दहा या धावसंख्येवर या षटकातला पुढचा चेंडू हवेला पुन्हा जागा करून खेळण्याचा प्रयत्न मात्र क्रिकेटचा लाज जवाब मादक सौंदर्य दाखवणारा बॅक टू बॅक सेकंड फोर सलग से दुसरा चौकार बॅट्समन चौदा या षटकातला शेवटचा चेंडू धावसंख्या पोहोचेल वन फोर फोर्टीन एक और चार चौदा थोडस महागड षटक आपल्याला पाहायला मिळत आहे चेंडू प्रफुलचा दोन बॅक टू बॅक फोर त्याला मात्र आपल्या या गोलंदाजी मध्ये सहन करावे लागलेत खावे लागलेत आणि अशा वेळेला मोहन एक रंगात येतोय जे सारंगपुरी संघाला कुठेतरी जखडून ठेवलं होतं बंदिस्त करून ठेवलं होतं त्यांची बॅट शांत ठेवली होती त्या सारंगपुरी संघावर आलेलं दडपण मात्र कुठेतरी रिलीज करताना यावेळेला पुन्हा खराब टप्पा आउट साइड द लेग स्टम्प हा बॉल चेंडू निघून जाईल अतिरिक्त स्वरूपात किपरच्या हातात आणि पंचांचा वाईटचा इशारा हे एखादा वेळ संघाची धावसंख्या पुढे सरसावी होईल वन फाय एकावर पाच पंधरा धावा हे शकातला पुढचा चेंडू मात्र अलंग द कार्पेट लेक्चर दिशेने खेळलेला फटका क्षेत्रक्षेत्री तैनात चेंडू फील्ड होईल थ्रो होईल आणि मग केला जाईल कलेक्ट या काळामध्ये आपल्याला गुड रनिंग बिटवीन विकेट मोहन आणि रियाज यांच्या मार्फत पाहायला मिळते दोन समाप्त होताना दोन षटकांच्या समाप्तीनंतर सारंगपुरी या संघाची होईल सात सतरा धावा सुरेख फलंदाजी मोहनच्या माध्यमातून म्हणतात ना की समथिंग इज बेटर दॅन नथिंग जर तुम्ही थांबण्यापेक्षा चालत राहा वेग कमी असला तरी चालेल परंतु तुमच्या चालण्याचा रोख मात्र हा प्रगतीच्या दिशेनं असला पाहिजे ध्येयाच्या दिशेनं असला पाहिजे आणि एकदा आयुष्यामध्ये टार्गेट सेट केलं मित्रांनो खेळ असो किंवा आयुष्य असो मॅच असो तुम्ही एक टार्गेट तुमच्या डोळ्यासमोर सदैव असलं पाहिजे टार्गेट समोर असलं ध्येय समोर असलं की मग मात्र तुमची वाटचाल त्या दिशेने होत असते बोलिंग मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येईल गोलंदाज सुदाम महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे सुधाम यावेळेला आपल्या क्रिकेटच्या या पटलावर स्वतःची कर्तबगारी कशी गमावताय कमावतायत पाहायला मिळेल दिशेने फायनल ट्रॅव्हल क्षेत्र तिथे मात्र तैनात आणि मिळतील दोन धावा त्यानंतर थ्रो मात्र त्याला सुंदर बॅकअप या दोन धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावेल धावसंख्या दो जाऊन पोहोचेल ती मात्र आता एकोणीस नाईनटीन व नाईन एकावर नऊ या धावसंख्येवर बॅटमधनं या आपल्याला दोन धावा पाहायला मिळाल्या सुरुवाती अगोदरच्या षटकामध्ये आपण मोहनच्या बॅटमध्ये दोन चौकार पाहायला मिळाले सुंदर फलंदाजी होती कुठेतरी संघ वापसी करण्याचा प्रयत्न करतो अतिशय सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्रक्षक तिथे तैनात दुसऱ्या धावेचा केला जाईल कॉल कॉल होतो रिजेक्ट एका धावेवर मारावं लागेल समाधान स्ट्राईक किप केली जातीय ते बॅट्समन मोहनच्या माध्यमातून एका धावेनं संघाची धावसंख्या होईल टू झिरो ट्वेंटी दोन शून्य वीस धावा पहिले षटक तीन धावा दुसऱ्या षटकामध्ये चौदा धावा खर्च केला प्रफुल्ल यानं ललित जो एक पायंडा घालून दिला होता त्या पायंडावर गोलंदाजी करणं गरजेचं होतं दरबा वाढवता आला असता सुंदर फटकास्ट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मात्र एका धावेवर बनावं लागेल समाधान आपल्या फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला सुद्धा माध्यमातून पाहायला मिळालं या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसाव ट्वेंटी वन दोन एक एकवीस या धावसंख्येवर अजूनही या षटकातले तीन चेंडू मात्र शिल्लक आहेत पुन्हा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल सुदाम या ला स्ट्राईकला असेल रियाज पहिल्या षटकामध्ये कुठेतरी या सामन्यावर वर्चस्व वर गाजवते बिरवाडे असं वाटत असताना प्रफुल्ल याचा माग षटक जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न इन्साइड एज चेंडू निघून जाईल डिक्लरच्या स्वरूपात पंच समीर अधिकारी सर यांचा डिक्लरचा येतो इशारा आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल धावसंख्या जाऊन पोहोचेल ट्वेंटी टू दोन दोन बावीस धाबा अजूनही दोन चेंडू या तिसऱ्या षटकातले शिल्लक आहेत तरी उर्वरित हे पुढचे पुढचे आठ चेंडू या पुढच्या आठ चेंडूवर तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील धावसंख्या उभारावी लागेल तिला आकार द्यावा लागेल तर कुठे तुम्ही या मॅच मध्ये जिवंत याल स्लो वन चेंडू योक बॉल त्यावाला खोदून काढण्याचा प्रयत्न पुन्हा एज लागेल बाईज माफ करा बॅटचा कोणताही स्पर्श नाही आहे बाईजच्या स्वरूपात ही एक रन मिळेल आणि एका दावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल धावसंख्या धावून पोहोचले ट्वेंटी थ्री दोनावर तीन तेवीस धावा या षटकातला पुढचा चेंडू सुदाम याच्या षटकातला पुढे खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू त्यावर हुक करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू जाऊन स्थिरावला यष्टरक्षकाच्या जा हातात निर्धाव चेंडूने या षटकाची होईल सांगता तीन षटकांच्या समाप्तीनंतर सारंगपुरी या संघाची धावसंख्या धावफलकावर एक बाद तेवीस धाबा आता मात्र हे शेवटचे जे सहा चेंडू असतील ते अत्यंत निर्णायक ठरतील ठरतील या या चेंडू या चेंडूवर चेंडूंवर तितक्या जास्तीत जास्त धावा जमा करता येतील त्यासाठी प्रयत्न केला जाईल सारंगपुरी संघाकडून आणि कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न असेल तो मात्र या वेळेला भिरवाडी संघाच्या गोलंदाजाकडून बोलिंग मार्कवर सज्ज होते वैयक्तिक पहिला आणि सांगिक चौथ या डावात शेवटचं षटक घेऊन बॉलर सुंदर चेंडू म्हणतात पाहायला मिळाला चेंडू पडल्यानंतर ज्या टप्प्यावर टाकला होता तिथून मात्र वेगानं कॅरिक करताना बॅट्समॅनच्या पायावर जाऊन आदळला एका धावेसाठी म्हणावं लागेल समाधान एका दहावे संघसंख्या पुढे सरसावेल धावसंख्या जाऊन ती मात्र आता ट्वेंटी फोर दोन हजार चार चोवीस या धावसंख्येवर या वेळेला ओपिच बॉल त्याला चांगली दिशा दिली मात्र तैनात गडी होईल बाद बसेल मोहनच्या रूपानं हा एक मोठा झटका मोहन संघाला कुठेतरी संजीवनी देण्याचं काम केलं होतं स्थिरावलेल्या धावसंख्येला वेगामध्ये पुढे नेण्यासाठी एक चांगला संघर्ष पाहायला मिळत होता मोहनच्या मधनं मात्र गोलंदाज अभय याच्या माध्यमातून मोहनला बाद करताना पुन्हा मॅच मध्ये बिरवाडी संघाला संत गतीनं सामना चालू करण्याची जणू काही एक आव्हान किती दिलं गेलंय ते बोलर अभयच्या माध्यमातून अजूनही चार चेंडू या डावातले आहेत शिल्लक या अवयला पुन्हा दिशेने जोरदार प्रहार क्षेत्रक्षेत्र तिथं मात्र तैनात तीन चेंडू बात होईल अवघी एक धाव या चेंडूवर एका हवे संघाची धावसंख्या पुढे सरसावेल धावसंख्या जाऊन पोहोचेल ते आता मात्र ट्वेंटी फायव्हरा पाच पंचवीस धाबा अजून तीन चेंडू शिल्लक आहेत कुठेतरी संघ आज मात्र मिस करत असेल आपल्या स्टार बॅट्समन प्रदीप मेजर प्रदीप यांना या संघात अनुपस्थिती जाणवत असेल एक मोठे फटके खेळण्याची क्षमता बाळगणारा बॅट्समेनला फॉलो केलं गेल खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र पायाला स्पर्श करून चेंडू निघून जाईल डिक्लर झोन मध्ये पण समीर अधिकारी सर यांचा लेख बाईकचा येतो इशारा या एका दम्याने संघाची धावसंख्या पुढे सर सावेल धावसंख्या धावून पोहचेल आता मात्र सव्वीस घ्या धावसंख्येवर चार बोल दोन चेंडू पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू याकर लाईन सुरेख गोलंदाजी प्रफुल मात्र तिथं आहेत प्रफुल यांच्याकडून आणि मिळतील या दोन धावा या दोन धावांनी सांगायची धावसंख्या पुरे सरसावेल धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता मात्र ट्वेंटी एट दोनावर आठ अठ्ठावीस धावा या डावातला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा सज्ज होईल बोलिंग मार्कवर बोलर तेवढं क्रिकेट आहे जिथं तुम्ही तुमच्या देहबुलीतून बॉडी लँग्वेज मधून तुम्ही या क्रिकेटप्रती किती निष्ठावान आहात याच्या जाणीवा तुम्हाला सदैव जिवंत ठेवाव्या लागतील एक संधी तयार केली गेली या संधीमध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा नाही आहे निर्धाव बॉल असेल चार षटकांच्या समाप्तीनंतर सारंगपुरी या संघाची धावसंख्या होईल ती अठ्ठावीस आणि चोवीस चेंडू मध्ये बिरवाडी संघाला विजयासाठी एकोणतीस धावांची गरज दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तोपर्यंत आपण घेऊया थोडीशी विश्रांती पुढे जाऊ नका बघत राहा एसएम चॅम्पियन्स ट्रॉफी खूपच माफक आव्हान या वेळेला सारंगपुरी सगळ्या बिरवाडी सगळ्यासमोर ठेवले चोवीस चेंडू मध्ये कॅप एकोणतीस धावांचं आव्हान आहे पंच इंस्ट्रक्शन देतायत सामना करायचा आहे सुरू यावेळेला बिरवाडी संघाकडून स्ट्राईकला आहे बॅट्समन मनीष आणि ऑन स्ट्राईकला प्रफुल्ल बॉलिंग मार्कवर सारंगपुरी संघाकडून सज्ज होईल बॉलर मोहन चोवीस चेंडू एकोणतीस धावांचं माफक आव्हान पाहूया या सामन्याकडे ची मॅच आहे रंगतदार होईल का किंवा मग बिरवाडी संघ आपल्या स्टाईल मध्ये हा सामना सहज खेशात घालेल का पहिला चेंडू गगन भेदी या वेळेला क्षेत्रक्षकाचे उत्तम प्रयत्न मात्र चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार पंच समीर अधिकारी सर याच्या अनोख्या मधून आपल्याला चौकाराचा इशारा येताना पाहायला मिळतोय चार धावा एकोणतीस धावांचं आव्हान आहे अशा वेळेला तुम्हाला ठप्पा बघावा लागेल तुझ्याला डिफेन्स करण्यासाठी केवळ अठ्ठावीस धावा आहेत आणि अशा वेळेला तुमचा एक चुकीचा टप्पा एक चुकीचा चेंडू मात्र तुम्हाला संकटाला तुमच्या संघाला मात्र आणखी संकटाच्या खाईमध्ये ढकलण्याची तयारी करेल समीकरण बदललं गेलं तेवीस चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही आवश्यक असतील त्या पंचवीस धावा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल पुन्हा बोलर मोहन स्ट्राईकला असेल बॅट्समन मनीष डावकर्याचा हा फलंदाज संघासाठी साधे सातत्याने या वेळेला पंच समीर अधिकारी सर यांचा इशारा थँक्यू एक चाणाक्ष पंच आहेत अतिरिक्त स्वरूपात संघाची धावसंख्या एक न पुढे सरसावेल मुन्ना पठाण यांचे परमशिष्य म्हणून ओघ्या टेनिस क्रिकेट विश्वाला त्यांचं नाव माहीत आहे आणि मुा सरांचे जे काही फेअर डिसिजन असतात त्या डिसिजनवर त्या आदर्शावर पायंडा त्या आदर्शावर आता वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळेल समीर अधिकारी सर पाच दहावा पुढचा बॉल असेल फ्री हिट चला सामना करायची सुरुवात हा बॉल असेल फ्री हिट एकूण धावा धाव फलकावर पाच एकोणतीस धावांचं समोर आहे आव्हान बोलू मार्कवर राईट विकेटचा मारा होक तिथे मात्र तैनात एक सुंदर फटका पाहायला मिळाला पुल शॉट आणि चेंडू निघून जाईल सीमा पार त्या अगोदर मात्र क्षेत्रक्षक तिथे हजर मिळेल ती एकूण दोन धावा या दोन धावांनी सगळ्या धावसंख्या पुढे सरसावेल धावसंख्या जाऊन पोहोचेल ते मात्र सात या धावसंख्येवर तुम्हाला जर सर्वोत्तम खेळ करायचा असेल या अडचणीतून संघाला जर बाहेर काढायचं असेल तर असं म्हणतात ना एखादी महान गोष्ट जर निर्माण करायची असेल ना मित्रांनो तर तुम्हाला कम्फर्ट झोन मधून पहिल्यांदा बाहेर पडावं लागतं आणि त्या कम्फर्ट झोनला आपला यशाचा अडसर होऊन द्यायचा नसतं या वेळेला बॅट ची लिडिंग एज वाचला यावेळेला फलंदाज चेंडू होईल निर्धाव तीन चेंडू संघाची धावसंख्या आहे ती आता मात्र सात धाबा जिंकण्याकरता अजूनही एकवीस चेंडू आणि बावीस धावांची गरज वेळ निघून गेलेली नाहीये मित्रांनो जर तुम्ही सर्वोत्तम केस सादर केलात तितका भेदक मारा केला दोन घडी आणखी बाद केले गेले मोरे टिपले गेले तर या वेळेला एक संधी आली होती पुन्हा दडपण टाकण्याची लस्कोरच्या मॅचेसच्या कठीण परिस्थितीला आपल्या बाजून झोपवायची ती संधी एस रक्षकाने मात्र गमावली आहे डिक्लेअरच्या स्वरूपात एक दहा संघाची धावसंख्या पुढे सरसावेल आठ या धावसंख्येवर जुने या पहिल्या षटकातले तब्बल दोन चेंडू शिल्लक आहेत पाचवा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा बॉलर सज्ज होईल मोहन स्ट्राईक लाईल प्रफुल मैदानाचा पुरेपूर अंदाज असणारा हा फलंदाज मोठे फटके खेळण्याची क्षमता बाळगणारा यावेळी सर्व शॉटचा केला जाईल टाईम मात्र शॉट पाहायला मिळाला ज्या रडारमध्ये बॅट्समन अपेक्षित होता त्या रडार मध्ये त्याला चेंडू काय घेता आला नाही अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल ते मात्र आता बिनबाद नऊ या धावसंख्येवर समीकरण बदललं जाईल अजूनही वीस धावांची गरज असेल एकोणीस चेंडू मध्ये बिरवाडी संघाला तर एक सहज सोपा आव्हान आहे आणि त्याच्या विरुद्ध कडवा कर प्रतिकार करताना आपल्याला अजूनही सारंगपुरी काही संघ दिसत नाहीये तुम्हाला महत्वाचे मोहरे आहेत यांना टिपावं लागेल संघावर दडपण आणावं लागेल आपली गोलंदाजी तितकी धारदार झाली पाहिजे यावेळी बॉल त्याचा घेतलाय खरफो समाचार क्षेत्रक्षकाच चुकलं जाईल जजमेंट चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिरवाडी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता तेरा या धावसंख्येवर जिंकण्याकरता अठरा चेंडू आणि सोळा धावांची अजूनही असेल गरज दोन झेल सुटले गेलेत या पहिल्या षटकामध्ये एक किपरच्या माध्यमातून आणि आता एक क्षेत्रक्षकाच्या माध्यमातून अशा वेळेला जर तुमच्याकडे धावा वाचवण्यासाठी कमी असतील तुमच्या खात्यामध्ये अगोदरच धावसंख्येची कमतरता असेल आणि त्यानंतर जर देखील तुम्ही समोरच्या संघाला प्रतिकार करत असताना क्षेत्रक्षकांकडून चुका होत असतील तर मग मात्र तुम्ही विजयावर हक्क सांगण्यासाठी पात्र नाही आहात हीच तुमची परिस्थिती आता दाखवते अठरा चेंडू जिंकण्यासाठी आवश्यक असतील त्या सोळा धावा बटिंग मार्कवर सज्ज असेल पुढा प्रफुल नॉन स्ट्राईकला असेल मनीष बोलिंग मार्कवर सज्ज असेल सारंगपुरी या संघाकडून बॉलर रोहन पहिला चेंडू अंडर ट्वेंटी टू चा हा खेळाडू आहे अंड्रेड ट्वेंटी टू मध्ये अतिशय उत्तम कामगिरी करतो हा सारंगपुरीचा रोहन पहिला चेंडू निर्धाव टाकला गेला पकडली गेली लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु काय चेंडू आपल्या रडार मध्ये आला नाही या पुढचा चेंडू बॉल त्याचा समाचार घेण्याच्या नादात चेंडू न गाठले उंची क्षेत्र तिथं करतोय जजमेंट आणि हा जेल सोडला जाईल तो देखील प्रफुल्लचा या सात चेंडूंच्या खेळामध्ये सारंगपुरी या संघाने तब्बल तीन झेल सोडलेत आणि मला आठवत आहे प्रीमियर लीगचा तो सामना ज्या सामन्यामध्ये मी स्वतः समालोचन करत होतो सारंगपुरी संघ क्षेत्ररक्षण करत होता आणि एका डावात तब्बल सहा झेल सोडले गेले होते सारंगपुरी या संघाने आणि त्याचीच पुनरावृत्ती करताना सारंगपुरी संघ दिसतोय सात चेंडू आणि सात चेंडू मध्ये तब्बल तीन झेल सोडलेत तुमच्या धाव फलकामध्ये धाव खात्यांमध्ये धावा जमा आहेत अठ्ठावीस धावा आणि अशा वेळेला जर गोलंदाजी तोड मेहनत करत असेल आणि क्षेत्रक्षकांची जर उत्तम साथ मिळत नसेल ना मित्रांनो तर मग अजून तुम्हाला क्रिकेट शिकावं लागेल क्रिकेटमध्ये फक्त फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बळावर तुम्हाला विजय संपादित करता येत नाही त्यासाठी तुम्हाला क्षेत्रक्षणाची बाजू तितकी मजबूत बनवावी लागेल यावेळेला तुमच्या बायाचा चेंडू त्याला किट करण्याचा प्रयत्न ऑफसाईटच्या दिशेनं खेळतोय ओके okay, एका धाबेवर मारावं लागेल समाधान आणि एका धाबेनं बिरवाडी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता सतरा या धावसंख्येवर जिंकण्याकरता अजूनही बारा धावांची गरज तीन कॅचेस जर झाल्या असत्या या तीन संधी त्या संधीचं जर सोनं झालं असतं तर जरा धावसंख्या काही विचित्र स्थितीमध्ये आपल्याला बिरवाडी संघाचे पाहायला मिळाली असती गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढला असता आणि या लो स्कोरच्या मॅचमध्ये देखील तुम्ही जिवंत आहात याच्या अनुभूती तुम्हाला जाणीव झाली असती या वेळेला लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला फटका क्षेत्रक्ष एका धावीवर माना मला समाधान एका धावी जाऊन पोहोचेल अठरा दहा एवढे लक्षात ठेवा या दोन संघादरम्यान दरम्यान जो संघ विजेता था ठरेल त्या संघाला आपल्या पुढच्या फेरीतला सामना खेळावा लागेल तो मात्र बोरशेती या संघाशी विकेटचा मारा केला जाईल मनीष साठी ही अभेद भागीदारी देखील तोडता येत नाही अजून यावेळेला टॉस चेंडू त्याला दिले दिशा चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेनं सीमा पार चौकार आणि या चार धावा या चार धावांशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ट्वेंटी टू दोन दोन बावीस धावा आणि आता मात्र जिंकण्याकरता तेरा चेंडू आणि सात धावांची गरज सुरुवातीलाच म्हटलो तर चार षटकांचा फॉर्मॅट आहे चार षटकांच्या फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला वेल फायटिंग स्कोअर पाहिजे असेल तर मग मात्र तुम्हाला कमीत कमी दहाची सरासरी चाळीस धावा तरी तुमच्या बॉलर कडे कर करण्यासाठी असणं गरजेचं आहे तरच मग मात्र तुमच्या गोलंदाजांचा आत्मविश्वास जुळावत असतो वाढत असतो या षटकातला पुढचा चेंडू शेवटचा चेंडू बॉलर रोहनचा स्ट्राईकला आहे मनीष म्हणजेच बाळा या वेळेला सुंदर चेंडू होता बॅट्समनला शेवटच्या मोमेंटला त्याला स्पर्श करावा असा वाटला लेग बाईच्या स्वरूपात एक धाव दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या एकनं न पुढे सरसावेल धावसंख्या जाऊन पोहोचेल टू थ्री ट्वेंटी आता मात्र विजयासाठी समीकरण अगदी सहज सोपं आणि सुलभ होताना आपल्याला मिळत आहे कारण बिरवाडी संघाला आता विजयासाठी आवश्यक असतील त्या बारा चेंडू आणि सहा धावांची गरज मी मग वारंवार सांगतो जर तुम्हाला काही महान गोष्टी घडवायच्या असतील तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडावं लागेल आणि कम्फर्ट झोन मधून बाहेर पडायचं असेल तर मग मात्र तुम्हाला अविरत प्रयत्न आणि कडवा संघर्ष तितकीच चिकाटीची झुंज तुम्हाला मात्र द्यावी लागेल चला सुरुवात तर सांगली झाली आकाशच्या माध्यमातून डॉट बॉल निघालाय अकरा चेंडू सहा धावांचं समीकरण झालंय समोर आहे प्रफुल यावेळेला पुन्हा ऑस्टिकच्या बाहेरची लाईन पकडली जाते अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न वारंवार प्रफुलच्या माध्यमातून होतोय आतापर्यंत जे तीन बॉल डॉट झालेत ना प्रफुलकडून ते ऑस्टिकच्या बाहेरच्या चेंडूवर अक्रॉस द लाईन खेळण्याच्या प्रयत्नातच झालेत आणि अशा वेळेला समोरच्या गोलंदाजाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल मी मगापासून म्हणतो की तुमच्या पहिल्या धावसंख्येमध्ये संख्येमध्ये पहिल्या धावामध्ये ज्या काही दहा बारा धावा कमी झाल्यात त्या जर आता तुमच्या हाताशी असत्या तर मग मात्र एक वेगळी परिस्थिती आणि जे तीन झेल सुटलेले झेल ते मात्र आता महागात पडण्याची शक्यता दहा चेंडू सात धावा ह्या वेळेला मात्र एक सुरेख हुक केले क्षेत्रक्षेत्र तैनात एका दावेवर बाळावा लागेल समाधान आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल धावसंख्या जाऊन पोचेल ते मात्र चोवीस या धावसंख्येवर समीकरण बदललं मित्रांनो आता समीकरण नऊ चेंडू आणि जिंकण्याकरता आवश्यक असतील पाच धावा स्ट्राइकला आहे मनीष या बेरवाडी संघाचा एक हार्ड हिट बॅट्समन त्याच्याकडे क्षमता आहे चेंडूवर बॉलरला आसमान दाखवण्याची वेळेला लेक्साईडच्या दिशेनं लगेच पुरुष केलेला फटका डिक्लरच्या स्वरूपात पंचसमीर अधिकारी सर यांच्या धावेचा इशारा येतोय एका धावेनं संघाची धावसंख्या पुन्हा पुढे सरसावी धावसंख्या जाऊन पोहोचतील त्या मात्र पंचवीस धाबा जिंकण्याकरता आवश्यक असतील आठ चेंडू आणि चार धावा संघर्ष कायम आहे संघर्ष आम्ही तेवढं ठेवलाय संघर्ष आम्ही सुरू ठेवलाय या सगळ्या गोष्टींच्या जाणीवा सध्या तरी सारंगपुरी संघ दाखवतोय परंतु त्याला कुठेतरी ये पाहायला मिळत नाही या वेळेला टाइम शॉट बघायची घेतोय भूमिका चेंडू निघून चाललाय फायनलेक्च्या दिशेनं क्षेत्ररक्षक तिथं मात्र ताई आणि मिळतील त्या एकूण तीन धावा आणि या संघाची धावसंख्या पुढे सरसावेल अठ्ठावीस स्कोरीज लेवल नाव जिंकण्याकरता आवश्यक असेल सहा चेंडू आणि एक धाव माफ कर अजून एक चेंडू शिल्लक आहे या षटकातला आमचे पंच सबीर अधिकारी अतिशय दक्ष आणि चाणाक्ष पंच लाभलेत या स्पर्धेला सात चेंडू आणि एका धावेची गरज कंपल्सरी पाठलाग असल्यामुळे या एका धावेवर देखील आपल्या आशा जिवंत ठेवतोय तो म्हणजे सारंग षटकातला शेवटचा सा चेंडू एका धावेची गरज आणि या वेळेला डिक्लेअरच्या स्वरूपात ही एक धाव सहजरित्या विजय संपादित केला आहे तो बिरवाडी या संघानं स्पर्धेच्या पुढच्या फेरीत पोचला आहे बिरवाडी संघाचा कर्णधार आणि बोरशती संघाचा कर्णधार लक्षात ठेवा आपला यापुढचा सामना होईल तो संघ बिरवाडी विरुद्ध बोरशती